शेवाड़े बात कर रही हूँ सर, वो आपकी फिल्म में काम किया। हेलो हेलो हेलो, हाँ सर, हाँ नहीं सर, रेंज इशू है। हाँ नहीं सर, तुझ माझी महारानी फिल्म मध्ये। हाँ सर, नहीं सर, वो चौथी दासी का काम किया था। हाँ सर, हाँ ते तुम्ही म्हणाला होता की 15 दिवसात चेक देतो, त्यालाही 2 महिने झाले सर। सर बघा ना। ओके सर, हाँ ओके, थैंक यू। चमारी हे लोक राजे महाराजांवरती फिल्म्स बनवतात आणि पैसे देशी वेळ आली की बोंबला। यार रेंट सुजयचा इमोशनल इशू आहे यार। शी आता अकाउंटचा नील नितीन मुकेश करावा लागणार। म्हणजे नील करावा लागणार अकाउंट। यार तुझा बेसिकचा लोचा यार। काम स्टेटस बघू दे। वाव हे बँक वाले पण लवली आहेत यार। नाही म्हणजे अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स आहे म्हणून 20 रुपये कट केले। आता ज्याच्याकडे पैसेच नाही त्याचे पैसे कट करून काय उपयोग आहे? ज्याच्याकडे आहे त्याचे करा ना, 200 करा, 500 करा, माझं काही म्हणणं नाहीये। नाही आपल्याला इकॉनॉमीचा प्रॉब्लेम आहे, आपण कुठेही जाणार नाही, सांगते मी तू। बघा 3672 रुपये बॅलन्स आहे। वा आधीच मला हाऊस त्यात आला पाऊस। यार त्या अॅनाचं बरं असतं राव। अॅनाकडे असतात का पैसे? छे पण तिचा तो फॅशन डिझायनर बॉस आहे ना, आता उभी असेल त्याच्या समोर। सर यस अॅना, आय नीड मनी सर। पेमेंट तो 10 दिन पहिले हुआ है तेरा। इमर्जन्सी सर, अदरवाइज मी मागितलेच नसते सर। सम मेडिकल इश्यूज सर। सर पुढच्या पेमेंट मधनं कट केले तरी चालतील। ओके जाऊ दे यार, तिचं सेटिंग होईल आपलं काय। मी जाते बँक अकाउंट खरवडून येते। बाय। ए बाय द वे तुझ्याकडे आहेत ना? आहेत। चल बाय। टेबल बिबल सगळे फटका मारून चल दबा दब। तुम्हाला काय पाहिजे? चल ते ठेवून दे। हा हा हो, तुम्ही सांगितले नाहीत ऑर्डर, 2 काय क्या बोलले तुम्हाला पण यांचं पण बघ दबा दब, यांना पण मसाला टसून। काय राजकुमार, राज्याभिषेकाचं स्वप्न बघताय? अहो काय नागावकर, कसला राज्याभिषेक, इथे संस्थान खालचा व्हायची वेळ आली। ती होणारच, आणि तुमचा जो सोसायटीला असलेला उपद्रव आहे ना तो सुद्धा थांबेल। वाट बघा। हा वाट का लावताय आमची? हा आम्ही काय त्रास दिलाय तुम्हाला? गेले अनेक दिवस आम्ही पायजमा पार्टी सुद्धा केलेली नाहीये। त्यात सगळ्या पार्ट्या बंद करणार आहे मी तुमच्या। पप्पा तू तिथेच थांब, मी येतो। ती मुलगी कोण आहे? अहो नागावकर, ही तुमचीच मुलगी आहे प्रगल्भा। ओळखलं नाही का तिला तुम्ही? मी तिला ओळखतो आणि मी तुला सुद्धा चांगला ओळखून आहे। तुमच्या रूम मध्ये नव्यानं राहायला आलेली ती मुलगी कोण?
आता तिचा काय त्रास झाला नागावकर तुम्हाला? अहो ती स्वतःलाच त्रास देते. आधी तुम्ही 5 होता, आता तुम्ही 6 झालात. असेच जर का तुमच्या रूम वरचे मेंबर्स वाढले तर त्याचा सोसायटीच्या रिसोर्स वर परिणाम होतो. आधीच आपल्या सोसायटी मध्ये कमी पाणी येतं. पण ती आंघोळ नाही करत नागावकर. हे बघ, तुम्ही बॅचलर्स म्हणजे या समाजाला त्रास आहे त्रास. पप्पा. आलो आलो. पप्पा मला ना 1000 कॅश हवी आहे, द्या ना प्लीज. कॅश हवी आहे? हे घे आणि बाळा लवकर ये घरी. हो हो. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है दीवाना सनम. अब यहाँ से कहाँ जाएं हम, तेरी बाहों में मर जाएं हम. तुझे देखा तो ये जाना सनम. एक्सक्यूज मी. काही ना, ती अजिबात विसरता येत नाहीत ना श्याम. प्रगल्भा काळजात घर करून बसली ना. हे चले असं काय नसत. रात गई बात गई. रात गई बात गई का? नाही, नागावकर आता बोलत होते प्रगल्भा विषयी. काय बोलत होते? म्हटले प्रगल्भा वयात आलीये, कधीच मॅरेज केलं पाहिजे तिच. बघ मग एखादा चांगला मुलगा असेल तर. मी असं ते मला बोलले, म्हणजे म्हटले दिसायला बरा हवा. मी आहे ना बरा दिसायला. चांगले पैसे कमवले पाहिजेत. अरे आपला दिवसाचा 10,000 गल्ला आहे. हो मग आणि दिसायलाही बरं आहे. मग 3,500 स्ट्रेट दाखवू शकतो का आता? चल दाखवतो. चल ये 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 ना. काय करताय काका? क्रिकेट खेळतोय. गुड. मग मी बॅटिंग करतो, तू फिल्डिंग कर. कैवल्य मला जर बॉल लागला तर बघ. कैवल्य अरे मी तुझं कॉन्सन्ट्रेशन चेक करतोय. अरे यार इरिटेट नको ना करू यार. ये भाडा कैवल्य प्लीज. इस भाड़े का यही है, यही है, यही है कलेक्टर. ये मी बघतो. चपला नाहीयेत ना तुझ्या, लागेल थांब. अगं लागेल. झाडू लागेल ना ह्याला. हो तो ते थांब, मी घेतो. थांब. इथे जमा कर बॅट पाशी. अजून काय काय फुटले? कपच. किती? एकच. एकच? या घरात काही फुटलं नाही तर चुकल्यासारखं वाटत. सॉरी.
नाही ए इट्स ओके तू हे शुभ शकून असतं ते कप फुटणं धनलाभ होईल तुला धनलाभ फोड अजून दोन तीन ए बघ मला एक सांग की तू इथं काय करत होतीस चहा सकाळीच केला होता मी तू न घेता गेलास हा ते एका शो चे पैसे आणायचे होते मला एक सांग मी तुला घरात राहू दिलं म्हणून मला इम्प्रेस करायला करतेस का हे सगळं नाही रोजच बनवते मी चहा ओळख नाही वाटत सवय टॅलेंट आहे तू चहाचा मसाला घातलायस का यात हो आवडलं ना आईने दिलाय आम्ही घरीच करतो ना माझी आई पण असाच मसाला घालते तुला तुझ्या आईची आठवण नाहीये त्या मुंबईलाच राहतात ना मग तू का नाही राहत त्यांच्या बरोबर रेश्मा तू चहा बनवला हो हे पण मला शेवटीच कळलं ना न्यूज मध्ये दाखवलं होतं टीव्ही बघितलं नाही का कपे सायको वाव रेश्मा किती दिवसांनी असा चहा घेतला खरंच घरची आठवण आली ए बाय द वे गुड न्यूज आहे माझ्या रेंटची सोय झाली आहे ग्रेट व्हॉट अबाउट यू रेश्मा हाव हो आय गुड म्हणजे बघते मी आलेच हा दोनच माझ्या प्रिय मित्रांनो ज्या दिवसाची आपण महिनाभर आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस आज आलेला आहे आणि तो म्हणजे रेंट कलेक्शनचा दिवस माझ्या काकाचा हा फ्लॅट तुम्ही सगळेच ज्या बंधू भगिनी भावाने वापरता त्याला जगात तोड नाही का अशू आणि रेंटच्या बाबतीत तर माझे रूममेट्स इतके पर्टिक्युलर आहेत की ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश आहे त्यामुळे या यशाच्या आनंदात या महिन्याचं भाडं माफ करण्यात येत आहे त्यामुळे चला एक मिनिट कैवल्य रेंटच्या बाबतीत बंकस नको सॉरी गुरुजी ए स्कॉलर नौटंकी तू सुरू केली ना तू माग की इमानदारीत रेंट तुम्हाला जास्त शिकू नका हे
आहे ना हाय सुजय हॅलो ऐक ना बोल ना फक्त 300 रुपये कमी आहेत नेक्स्ट मंथ मध्ये सगळे देते ओके ओके फक्त 3 दिवस घराबाहेर राहायचं घे पूर्ण काय झालं का हसायला बॉसनी पैसे दिले का नाही काय हवेत काय धरतोय टाक ना पेटीत टाक ना नीट सांग ना ठेकेदार साहिब इस टाइम बिलकुल फसल नाही हुई जस्त नाटक करू नको पैसे टाक आणि चल फसल ए बँकेत वसुलीची काम का नाही करत रे तू पार्ट टाइम अरे ते पैसे वसूल केल्यानंतर बँकेला द्यायला लागतात हा स्वतःजवळच ठेवेल बोला बोला काही पण बोला आज मी सगळं ऐकून घेईन कारण आज आपल्या नवीन भाडेकरूंच्या बोनीचा दिवस आहे नवीन भाडेकरू या मी राकेशचं नाव तरी घेतलंय का नाही आहेत पैसे 2000च आहेत ओ माय गॉड पण पैसे पूर्ण द्यावे लागतील अरे सुजय तिला इथे येऊन फक्त 2 दिवस झालेत नियम म्हणजे नियम नियमच आहे ना तो काय हुकूम आहे का एक मिनिट मेंबर रेंटच्या दिवशी आला तरी सुद्धा त्याला पूर्ण पैसे द्यावे लागतील माझ्या बँकेत आहेत पण मी चेकबुक नाही आणलंय ओके जाऊन घेऊन ये बघ ना ऍडजस्ट कर ना नो वे 3000 म्हणजे 3000च हवे पण 2000 आहेत तुला काय झालंय हसायला हसतोय आता हसत नाहीये तो हसरच आहे नाही मी हसतोय काय एखादी मुलगी गावावरून मुंबईला आली आहे आणि तिच्याकडे फक्त 2000 रुपये ते मला पटतच नाहीये खरंच माझ्याकडे 2000 आहेत पैसे ती काय खोटं बोलतीये का आता नाही ती खरं बोलत असेल नाही पण मला पटत नाहीये ना मी खरं बोलतेय मी माझी पर्स दाखवू का तुम्हाला नाही नाही तू आणशीलही पर्स त्यात असतीलही पैसे पण मला पटत नाही माझी पर्स दाखवते तू काय दरवेळेचं नाटक लावलंय इथे आता या बाबतीत पण खोटं बोलणार आहे का ती अरे मी काय केलं यार मी फक्त एवढं म्हणलं की तिच्याकडे पैसे नसतील हे मला पटत नाहीये बस तू डोक्यात जाऊ नकोस परत अरे तिने सांगितलंय ना काय मुद्दा आहे असा हा परत माती खाणार का तू अरे काय माती खाल्ली मी फक्त एवढंच म्हणलो की तिच्याकडे 2000 रुपये ते मला पटत नाहीये हे बघा हे बघा एक दोन एक दोन तीन मलाही पटलं नव्हतंच ते मला अंदाज आलाच होता तुला पटलं नाही यार ए पैसे टाक आधी ते बघतो कसा आषाढभूत नजरेने जीप काढून बघतोय ते बघ फायनली तू या
या घराची ऑफिशियल मेंबर झालीस. कॉन्ग्रॅच्युलेशन. मीना तू काय तू तू पैसे ही काय देते हिच्या स्वतःच्याच वाहन देत. ए जाना जाना तू जाना बँकेत जाऊन ओकरा सगळे पैसे. मी नाही दिले ना खरंच. अभिनंदन. काय कसला विचार करतेस दोन से तीन कसे झाले याचा. मगाशी चहाचा कप फुटला ना धनलाभ. चहा खरच खूप छान झाला होता पण प्रत्येक वेळी एका चहाचे 1000 रुपये देणं परवडणार नाही मला. तुला चोर म्हणल्याचा खूप गिल्ट होता मला पण आता